मला दक्षिण सोलापूर 251 विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडनं राज्याच्या कार्यकारिणी शहराच्या कार्यकारिणी सगळ्यांचा मी आभार मानतो. आदरणीय सदैव बाबासाहेब आंबेडकरांचा मी आभार मानतो की त्यांनी मला ही विधानसभा लढण्यासाठी एक एबी फॉर्म देऊन मला प्रोत्साहित केलं, किंवा एक सोशल वर्क करणाऱ्या माणसांसाठी माझ्यासाठी हा टर्निंग पॉईंट आहे. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मी आभार मानतो. विकासाच्या मुद्द्यावरच इलेक्शन होईल पूर्णपणे, आणि विकासाच्या मुद्द्यावरच दक्षिण सोलापूर सोलापूर शहर याच्या प्रश्नावरच इलेक्शन होईल. राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावरच झालं पाहिजे, चर्चेने झालं पाहिजे, आणि आय थिंक सो आतापर्यंत 3 उमेदवार क्लिअर झालेत, मी चौथा आहे. तर दोघांच्या बाबतीत मी कॉन्फिडेंट आहे की ते बिचारे दोघेही विकासाच्या मुद्द्यावरच माझ्याशी मांडतील, आणि मी पण त्यांच्याशी एका विकासाच्या मुद्द्यावरच मांडेल. ग्रामीण मधले 5-6 मुद्दे आहेत. सिंचनचा विषय माझ्यासाठी ग्रामीणचा महत्वाचा आहे. मनरूप चे बरेचसे प्रश्न आहेत, तसेच कार्यालय असो किंवा हे शहरातले हद्दवाढ पट्ट्यातले बेसिक लढाई माझी सोलापूरकरांसाठी असणार आहे. 100% माझ्याकडे स्ट्रॅटर्जी आहे आणि जनताच त्यासाठी माझी तुम्हाला सपोर्ट करेल, आणि त्यांच्याच पक्षातले लोक बऱ्यापैकी माझ्या संपर्कात आहेत. मी सांगितलं विकासाच्या मुद्द्यावरच, आणि जे माझ्या डोक्यात मी बरेच वर्ष पुण्यात राहिलेलो आहे, सदैव बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की 1 ते 2 सभा साहेबांचे होतील आणि त्यांच्या परिवाराचे होतील, आणि इतर पक्ष इतर समाजातल्या ठराविक माझ्या समाजातल्या काही लोकांचे सभा होते. सोमवारी अजून आमच्या चॅटर्जी करायचे, पण सोमवारी फॉर्म भरणार आहे.